नाही तुमसे नाही आमसे सद्गुरु हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन बाळूमामांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजेच पारायण यामधून मामांच्या अनेक लीला अनुभव कथा समोर येणार आहेत आणि यातूनच योग्य तो बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया बाळूमामांच्या नावानं चांग देव बाळूमामांच्या नावानं चांग भल नूतन गंधर्व श्री अप्पा देशपांडे यांना आलेले बाळूमामांचे काही अनुभव इसवी सन 1941 आधी काही वर्षे बाळूमामा 3 दिवसांची मोठी यात्रा भरवतात हे अप्पांना माहिती होते परंतु मामांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता तो लवकर जुळून आला शंखेश्वरात म्हणजे आपल्या गावी गेल्यावेळी तेथील विठ्ठल मंदिरात भजनाचा कार्यक्रम होता श्री हरिभाऊ वडेर श्री वसंतराव नाईक श्री करोशी आणि श्री गोंधळी अशी नामांकित भजनी मंडळी जमलेली होती आप्पांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास जवळजवळ 15 वर्षे केला होता तरी पण भजनात अभंग म्हणणे अजून जमत नव्हते कोल्हापुरात एरवी वास्तव्य असले तरी शंखेश्वरात गेल्यावेळी मुद्दाम भजनात जाऊन बसत असत मनातच श्री हरिभाऊ वडेरांना गुरु मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीतातील रागदरी स्वर अभंग रूपाने गाण्याचा प्रयत्न सुरू होता काही दिवसात भजनी मंडळीत भजन गाऊ लागले याच काळात एकदा शंखेश्वरच्या वसंतराव नायकांचे कोल्हापुरात अकस्मात पत्र आले बाळूमामा यांचा यात्रेचा उत्सव आहे तरी ताबडतोब यावे त्यानुसार सायंकाळी अप्पा शंखेश्वरला आले रात्री 9 सुमाराला खास मोटारीने कापशीजवळ नंद्याळ गावी भजनी मंडळी आली एका शेतात मोठा मंडप घातलेला होता त्यात देवाची स्थापना केलेली होती सर्व प्रकारे उत्तम पूजा केली होती काही तस्वीरी उंचावर टांगल्या होत्या खाली पाटावर 3 घागरी फडक्याने तोंड बांधून ठेवल्या होत्या त्यावर भंडारा टाकलेला होता मागील बाजूला महाप्रसाद जेवणाची तयारी चाललेली होती यात्रेच्या भागात आल्यापासूनच श्री संत बाळूमामा यांचे दर्शन केव्हा एकदा होईल या उत्कंठतेने अप्पा सर्वत्र निरीक्षण करू लागले मंडपातील देवाचे दर्शन घेतले नंतर बाहेर आले मंडपाच्या डाव्या बाजूला एक लोखंडी पलंग होता त्यावर एक घोंगडे घातलेले होते त्यावर एक व्यक्ती बसलेली होती तिचा वेश होता पांढरे शुभ्र धोतर पिवळसर रंगाचा रेशमी शर्ट डोक्याला तांबड्या रंगाचा रुमाल बांधलेला सरळ नाक असून त्याखाली झुपकेदार मिशा होत्या डोळे अत्यंत पाणीदार होते नजर तीक्ष्ण होती अप्पा हे सर्व लांबून पाहत होते अनेक भक्त त्यांना दंडवत घालीत होते नमस्कार करणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस ती पलंगावर बसलेली व्यक्ती करत होती गर्दी कमी झाल्यावर भजनी मंडळी पुढे झाली प्रत्येकाने नमस्कार केला श्री वसंतराव नायकांनी अप्पांचा परिचय करून दिला पलंगावर बसलेली व्यक्तीच बाळूमामा आहेत याची खात्री झाली शंखेश्वरचा नवीन मुलगा आणला आहे कोल्हापुरात शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत असतो डॉक्टर के डी देशपांडे यांचा हा मुलगा याचे थोरले बंधू डॉक्टर बाबूराव देशपांडे हे शंखेश्वरात असतात अशा शब्दात माहिती देण्यात आली त्यानंतर मामांच्या चरणावर मस्तक ठेवून अप्पांनी नमस्कार केला तोच मामांनी आपल्या मुखाने अप्पांना भयंकर शिव्या देण्याला सुरुवात केली याला कशाला घेऊन आलास वगैरे म्हणाले अप्पा मनातून घाबरले होते आपले वास्तविक काहीच चुकलेले नसल्याने त्यांना शिव्यांचा हेतू समजेना तथापि त्यांच्या शिव्या शांतपणे ऐकत गप्प बसले होते मामांच्या भेटीपूर्वी काही सत्पुरुषांची सेवा त्यांनी केली होती
अनेक संतपर ग्रंथ वाचलेले होते. 1937 साली प्रसिद्ध श्री सद्गुरु श्रीधर स्वामी महाराज यांचा त्यांनी अनुग्रह घेतलेला होता. त्यामुळे संत दर्शन कसे घ्यावे, संतांचा स्वभाव कसा असतो, काही संत वर वर पाहता चमत्कारिक कसे वागतात याबद्दल आपांना थोडी माहिती होती म्हणून ते गप्प बसून होते. कोणी भक्त फार जवळ आल्यास श्री संत गाडगे बाबा दगड फेकून मारत, काही संत भक्त जवळ आल्यावर क्रोधाने पाहतात. श्री संत हरिकाका गोसावी यमकन मरडी यांच्याकडे नवीन भक्त दर्शनाला आल्यावर तो दूर असतानाच ते मोठा आवाज काढून ओरडत, त्यामुळे नवीन माणसाची घाबरगुंडी उडत असे. नव्या भक्ताची एक प्रकारे परीक्षा करणे आणि नंतर त्याला जवळ करणे अशासाठी संत नाना प्रकार करतात. बाळूमामांनी 50-60 शिव्या दिल्या असाव्यात, आप्पांना राग आला नाही. अखेर मामा हसून त्यांना उद्देशून म्हणाले, हे कार्ट बंदार उपाय आहे. त्यांनी शिव्या थांबवल्या तरी अखेर एक शिवी देऊन म्हणाले, रात्री भजन म्हणून दाखिव. आप्पांना त्यांनी कपाळभर भंडारा लावला, समोरच्या लहान तंबूत जाऊन विश्रांती घ्या, 10 वाजता महाप्रसाद घ्या आणि मग भजनाला सुरुवात करा असेही सांगितले. त्या तंबूत जाऊन आप्पांनी इतरांसह आपले सामान ठेवले. एवढ्यात श्री हरिभाऊ वडेर आप्पांना म्हणाले, मामांच्या शिव्या ऐकून घाबरलास काय? आप्पांनी उत्तर दिले, छे छे, त्यांच्या शिव्या म्हणजे मला त्यांचा आशीर्वाद असं मी समजतो. रात्री 10 सुमारला जेवणाचा भात, आमटी, वांग्याची भाजी आणि गव्हाची खीर म्हणजे हुग्गी असा महाप्रसाद या भजनी मंडळींनी घेतला. त्या पदार्थांना काय चव होती, पोटभर जेवण झाले. एखाद्या पंचतारांकित हॉटेलात मोठे खमंग अन्न असेल पण तो प्रसाद नव्हे, आणि प्रसाद म्हणजे सामान्य अन्न नव्हे, त्यामुळे प्रसादाची चव केव्हाही अवर्णीय असते, तो अमृतासारखा चवदार असतो. रात्री 11 सुमाराला शंखेश्वरच्या भजनी मंडळींचे भजन सुरू झाले. त्या वेळेपर्यंत 1,200 श्रोते जमा झाले होते. श्री हरिभाऊ वडेरांनी विणा घेतला, श्री वसंतराव नायकांनी पेटी घेतली, तबल्याच्या साथीला श्री बाबूराव शंखेश्वरकर बसले, नमन रूपाचा अभंग, पंचपदी झाल्यावर श्री करोशी यांनी एक अभंग म्हटला, तुझ पाहता समोरी, श्री वसंतराव नायकांनी देवाची ये द्वारी हा अभंग म्हटला, श्री गोंधळींनी सदा माझे डोळा हा अभंग म्हटला. मग आप्पा देशपांडे यांची पाळी आली, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ हा अभंग खंबावती रागाची चाल लावून म्हणण्यास सुरुवात केली. प्रत्येक चरणाला रागाचा स्वर विस्तार करत करत शेवटच्या कडव्याला तुका मने येते सुखा काय होणे मध्ये तार शरेज लावला. पुढे तार सप्तकातील गंधार लावून आप्पा तल्लीन होऊन गात होते. त्या क्षणी समोर बसलेले बाळूमामा एकदम उठून आप्पांसमोर आले, एक शिवी दिली आणि आप्पांच्या डोक्यावर एक पसाभर भंडारा उधळून गेले. त्यावेळी म्हणाले, पोरग लई डांबीस आहे, चांगलं गाते. पुढे सगळ्यांच्या गवळीने झाल्यावर आप्पांनी गवळण म्हटली, ती म्हणजे, कैसी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना. ही गवळण मध्यम थाट बाल गंधर्व यांच्या पद्धतीने रंगून म्हटली. त्यावेळी मामा ओरडले, च्या तोंडात मुरली द्या, बघा कसा कृष्णासारखा दिसतोय. पहाटे 5 वाजेपर्यंत भजन झाले, मग काकड आरती झाली, चिरमुरे प्रसाद झाला, रात्रभर जागरण झाले होते. म्हणून सकाळी 6 वाजता उशाला पिशवी आणि अंगावर शाल घेऊन आप्पा झोपले. तिकडे बाळूमामांनी परस्पर चौकशी केली, ते देशपांड्यांचं पोरग कुठं आहे? लोकांनी सांगितले, तो तंबूत झोपलाय. मामा म्हणाले, रातसारी दमले झोपू दे. 11 वाजता न्याहारीची तयारी झाली म्हणून आप्पांना कोणी उठवले, शिरा पोहे खाऊन ते पुन्हा जाऊन झोपले. 2 सुमाराला महाप्रसादाची तयारी झाली, मंडपामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था होती, एका मोठ्या काहलीत गव्हाची खीर शिजत होती, देवाला नैवेद्य दाखवण्याची वेळ झाली. सर्व माणसे काहलीभोवती उभी राहिली, 15-20 धनगर ढोल वाजवीत ओळीने उभे राहिले.
मध्ये बाळूमामा खांद्यावर घोंगडी टाकून चालत त्या काहिलीजवळ आले. हातामध्ये भंडारा होता, तो त्यांनी काहिलीत टाकला. त्या शिजत असलेल्या गरम खिरीत बाळूमामांनी आपले दोन्ही हात कोपरापर्यंत घालून एका पत्राळीवर खीर काढली, देवाला नैवेद्य दाखवला. हा चमत्कार बघून आप्पांना आश्चर्य वाटले. ते सतत बाळूमामांच्याकडे पाहत होते. बाळूमामा आप्पांकडे बघून हसत होते. जेवणानंतर आप्पांनी तंबूत विश्रांती घेतली. सायंकाळी नंद्याळहून जवळच कापशी गावी आले. तिथे त्यांची बहीण राहत होती, तिला भेटले. दुसऱ्या दिवशी यात्रेत पुन्हा खूप गर्दी झाली. रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम झाला, धनगरी नाच झाला. तो खास शंकेश्वरच्या मंडळीसाठी मामांनी करवलेला कार्यक्रम होता. रात्री 2 वाजता एक चमत्कारी खेळ बघावयास मिळाला. नांगरलेल्या शेतात पाऊन फूट खळगा काढून बाळूमामांनी त्यामध्ये 1 रुपया टाकून खळगा मातीने भरून काढला. त्या खळग्याच्या एका बाजूला 20 आणि दुसऱ्या बाजूला 20 धनगर ढोल घेऊन वाजवीत नाचू लागले. त्या 40 धनगरी ढोलांना ऐकणाऱ्यांच्या कानात घडघडल्यासारखे होऊ लागले. वातावरण हादरून गेले. लवकरच त्या धनगरांनी खळ्याभोवती रिंगण करून वाजवणे चालू ठेवले. ढोल वाजवण्याची गती हळूहळू वाढू लागली. रुपया पुरलेल्या जागी प्रकाशाचा झोत टाकलेला होता. 1 तास 20 मिनिटांनी तो रुपया अलगदपणे जमिनीच्या पृष्ठभागावर आला. ढोलांच्या आवाजाच्या धक्क्याने जमीन हादरत होती. त्या लहरींनी रुपया वर आणला. अलीकडे कॉन्कर नावाची विमाने एवढा आवाज करतात की विमानतळावरून उडताना त्या आवाजाचा परिणाम होऊन भिंतींना तडे जाऊ लागले. त्यामुळे कॉन्कर्ड विमाने बंद करावी लागली. तसाच हा एक प्रकार होय. पहाटे 5 वाजेपर्यंत हा करमणुकीचा कार्यक्रम झाला. उत्सवाचा 2रा दिवस संपला. देव माझा श्री सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो. आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले. आज मामांचे समाधीस्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत. लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत. आपण सर्व असेच पावन होऊया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.